काका दोनच याचे शंभरला शंभर मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तनापूरची दोघायची आगी लागत आहे. चुका सांगतोय किती श्रीमंत होतं सांगू. हस्तनापूर अडीच वर्ष एका ठिकाणी, एका ठिकाणी साडेतीन वर्षाचा उल्लेख आहे. साडेतीन वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडं होता. तो एका दिवसाला पावणे बावीस क्विंटल सोनं देत होता. सुजया 45,000 रुपये तोळा झाला ना वाटते. तर पण एका किलोत किती तोळे हो? ते बरं कळत आणि हे नाही कळत कोणाला माहीत. अरे वा, कडक टोपा कोपर, टोपीचा कोपर ऑपरेशन होईल एखाद्याचं. मथारपणी लूज घातली पाहिजे ना टोपी. ते बरं कळत असे निबरडक काटाळ घाला म्हणून. शंभर तोळ्याचा किलो का? शंभर तोळ्याचा, शंभर तोळे गुणिले 45,000 एका किलोची किंमत. सर तर पावणे बावीस क्विंटलात किती तोळे व्हाले? दिवसाचं सोनं साडेतीन वर्षाचे दिवस मोजा. किती श्रीमंत पांडव? याच्यात दोन हिस्से. दोन दुसरी श्रीमंती सांगतो. भीमाच्या हाताने जरासंध नावाचा राजा मारला. जरा नावाच्या राक्षसीने त्याचा सांधा जोडला, त्याला मारलं. 22,000 राजे त्याच्या आश्रित होते. सगळी संपत्ती पांडवाकडे. नंबर तीनची श्रीमंती पांचाल नरेश द्रुपद राजा, द्रुपदीचे वडील. एक मुलगा मृत्यू पावल्याच्या नंतर जमीन जर सोडून दिली तर बाकी सर्व प्रॉपर्टी त्याच्यातली अर्धी द्रौपदीला देऊन टाकली भाऊबीजीच्या दिवशी. किती श्रीमंत पांडव? हस्तनापूर किती श्रीमंत? 2,500 वाडे गणेश होते. 2,500 वाडे. वाडे किती मोठे? एका घरी बसलो मी, बसा म्हणले महाराज म्या जांभळी देऊन असं अंग ताणल्याबरोबर भितडच पडलं. 4 इंचाचं भितड हे आमचं घर आणि त्याच्या वास्तुशांतीला म्या तूप तिथलंच खाल्लं रे एखाद्याला भितड पाडून आलो. भितडच तसं त्याला हे आमचा वाडा. वा रे वा, जोडणी चालू एक जणाची. पांचाळ जोडणी टाकू लागले. होय पांचाळ. आता त्या जोडणीला कडी ठोकायचा खेळ 6 इंचाचा असतो ना वाटतं. मी काय सुतार नाही, असतो ठोकायला. ही बाई त्या सुताराच्या जवळून गेली, खाली वाकावा तो चोर दिसन म्हणून पायाच्याच अशा दोन बोटात खेळा दाबला आणि तसाच खरकीत खरकीत घरी नेला. इतकी बाई हुशार. आणि घरी नेल्यावर खेळा ठोकला भिताडात. कशाला माहिती? मालकाचं शर्ट अडकवायला. भिताड इतकं मोठं होतं त्याच्यातला 1.5 इंच खेळा पलीकडे गेला. म्हणजे किती मोठं भितड असेल आणि 6 इंचाचं खेळा. इकून शर्ट अडकिलं आणि तिकडं आणी गेली तर त्या कस्तरीला वाटलं बरं झालं आपलं काम झालं. तिनं तेलाची कॅन अडकिली. चतुरीचं पोरग तिच्या वाड्यात खेळायला आणि ते वापस येऊन म्हणलं आई भाग्याच्या आईनं आपल्या खेळाला तेल अडकिलं. हिनं खेळा उपसून घेतला तिचं तेल मोरीत. हे आपले घर, आपले घर, आपले घर, आपले. गाडी चालायची बैलगाडी भितडावून. असे 2,500 वाडे. 2,000 कुंजरा भवस्तितं बलायं शुंडा दंडेन नैवस्तता यज्जायते सव्या अपसव्य यतो भवा तलासु यत्पारणी अंबरा नैवं शुंडा दंडेशु. याचा अर्थ काय? हत्ती दरुजा तू भरायल्याच्या नंतर सव्य इकडं सोन फिरली, अपसव्य इकडं. सवे तला यत भासते अंबरा, त्यानं कोणीकडं सोन फिरली तर चौकटीला सोन चिटकत नव्हती. दरुजा किती मोठा असेल बघा, दरुजा किती मोठा असेल. हे तर काय मी लिहिलं नाही ना. महाभारत काय आमच्या बापाची जागिरी थोडीची? हे तर मोठ्या लोकांनी लिहिले ना. इतके असे 2,500 वाडे, याच्यातले 1,250 वारे विदुर काकाचे आणि 1,250 वारे पांडवांचे. आगी लागत आहे सुका सांगतोय. तिसरा पुरावा आहे. पांडव स्वराज्यावर बसल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने आणि अर्जुनानं विदुर काकाला प्रणाम केला आणि सांगितलं काका आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचा हस्तनापूर वाटून घ्या. विदुर काकानं सांगितलं युवराज राजन पुतण्या जरी असेल तरी दिल्लीचा राजा आहे, हस्तनापूरचा राजा आहे. ययानरा माझे राजा तो विशेष भूतीजान माझा.
राजाश्रय ज्याला प्राप्त तो राजा आहे, राजा आहे तो राजा आहे। राजन इधर आमच्या धर्मराजाला राजन मानायचे। युवराज जी काका मला नोकरी वाटून नंतर घेतील। काका कालांतराने तुम्ही जाताल आम्ही जाताल, आमच्या पोराईच्या पोटात जर पाप आलं तर तुमच्या मुलाला संपत्ती देणार नाही, दिली तरी हरकत नाही, पण मला वाटून घ्यायची नाही। थोडंसं अर्जुनाला थोडंसं दुःख वाटलं आणि अर्जुन त्या दुःखाच्या भरात एक शब्द चू बोलून गेले, काका निमूटपणे तुमचं अर्ध तुमची तुम्हाला घेऊन टाका, लोक आमच्या तोंडात माती घालतील असं आम्हाला करायचं नाही, तुम्ही तुमचा हिस्सा घेऊन टाका। विदुर काकाने सांगितलं, अर्जुन तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तर मम वात्सल्याम पितृत्वा समस्वम तुम पितृत्वाम सहोदर हा। पितृत्व म्हणजे बाप, सहोदर म्हणजे भाऊ, सहोदरी म्हणजे बहीण, सहोदर माझ्या वडिलावर जितकं प्रेम माझं आहे तितकं वडिलाच्या भावावर म्हणजे काकावर माझं तितकं प्रेम आहे। पुनीतो भयति कारा कशाहून शक्य, जगदानंद कंद पतये यत अनस्तो भव जलवो घाना। संकल्प सोडा, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो माझ्या बापावर जितकं प्रेम आहे, माझ्या आईवर जितकं प्रेम आहे, काका तुमच्यावर माझं तितकं प्रेम आहे। वा वा अर्जुना, मग वडिलावर जितकं प्रेम करतोस माझ्यावर, मग तुला कृष्णाची शपथ आहे मला बारावाशाचं झोपडं करून दे। बारावाशाचं झोपडं, शेटजी झोपडं माहीत नसेल तुम्हाला, तुम्ही इकडचे आहेत ना, असते माहीत, ते पुण्या मुंबईला माहीत नाही, आपल्याकडे झोपडे आहेतच। बारावाशाचं झोपडं, तर भीमानं प्रश्न केला 1250 वाडे तुम्हाला झोपड्यात कशा करता राहायचं, ते म्हणलं तुला त्याच्याहून करायचं काय। आता मी बोललं असं नाही बोलले, ते महामंत्री होते हस्तनापूरचे विदुर काका, महामंत्री होते, महामंत्री पूर्ण देशाचे महामंत्री, सामान्य ताकद कधी त्या काळातला महामंत्री। विदुर काकाच्या निर्णयाच्या व्यतिरिक्त राज्यकारभार चालत नव्हता, आणि जे जो निर्णय विदुर काकाच्या विरोधात घेतला तो निर्णय धृतराष्ट्राच्या विरोधात गेला। एवढे मोठे विदुर काका विद्वान होते। विदुर काका म्हणजे यमधर्माचा अवतार। मांडवी ऋषीच्या शापामुळे, मुनिश्री मांडव्याच्या शापामुळे यमधर्माचं एक काम चुकलं आणि त्या चुकीच्या वर्तनामुळे मांडव्याचा शाप प्राप्त झाला आणि यमधर्म विदुराच्या अवतारात मृत्यूलोकात आला। त्यागाचं प्रतीक आहे विदुर काका, त्यागाचं प्रतीक। मला त्या झोपड्यात राहायचे म्हणे। भीमानं सांगितलं काका पण कारण काय ते नंतर कळेल तुला, मला राहायचे। मग कालांतराने एके दिवशी महिना दोन महिने होऊन गेले झोपड्यात राहत असताना, एके दिवशी धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि कुंती आई साहेब आणि द्रौपदी हे सर्वच जण विदुर काकाचे तिथे गेले। या वहिनी साहेब, या 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 वहिनी साहेब, वाणी किती गोड होती लक्षात घ्या, वहिनी साहेब शब्द तोंडातून पडला। हे न सहोदरा अस कामिनी हा, हे न वात्सल्य भौजा येते, मोठ्या भावाची पत्नी आई समान असते। या वहिनी साहेब, या या बसा, सुलभा वहिनी साहेब आल्यात जी। सुलभा काकीनं महाराणी मानायचं, महाराणी जरी जाऊ असेल पण महाराणी होती ती, बसायला टाकलं। युवराज बसा, राजन बसा, नकुल सहदेव बसा, भीमा बसा, द्रौपदी या बसा, बसलेले आहेत। आणि मग भीमानं प्रश्न केला, काका आम्ही याच्याकरता आलोत की तुम्हाला झोपडेत करा वाटते। भीमा हा प्रश्न तुम्ही वहिनी साहेबाला करायचा असता, वहिनी साहेबांनी याचं तुम्हाला उत्तर सांगितलं असतं। तर कुंतीनं पाहिलं आणि सांगितलं क्षमा असावी, गेल्या 4-8 दिवसापासून मला सारखा भीम बोलतोय, याचं उत्तर तुम्हीच देऊन टाकावं जी। भीमा मी झोपड्यात का राहतो याचा तुम्हाला प्रश्न, याचं उत्तर पाहिजे ना, याचं उत्तर तुमच्याजवळ आहे। मी झोपड्यात का राहतो याचं उत्तरच तुमच्याकडे, मला विचारायची गरज नाही काय उत्तर आहे काका। मला एक म्हणायचं, तुम्ही वनवास किती भोगला, 12 वर्षाचा, अज्ञातवास 1 वर्षाचा, एकूण किती झाले 13 वर्षे, 13 वर्ष, 13 वर्षामध्ये तुम्ही काय केलं। भीमानं सांगितलं भजनाच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं। पाहते पाहते पडवा
वासी पिता हरि तोधा करी पिता हरि तोधा करी हे पांडवांनो, तुम्ही वनवासात सुद्धा भजन करत होता जी। तर द्रौपदीने एक त्याचा दुसरा पुरावा मांडला। येन ब्रह्मणा भव भ्रतारे वच। ब्रह्मणा म्हणजे बाई, नृत्य शिकवायचं काम विराट राजाच्या नगरीमध्ये उत्तर नावाचा मुलगा विराटाचा, या उत्तराला कथक नावाचं नृत्य शिकवतो ती ब्रह्मणा। साडी नेसलेली बाई होती, ती बाई नव्हती, तो माणूस होता, तो जगातला एक नंबरचा नर होता। आपण 100% नाहीत, कारण आजाराम आप्पा खोटे का होत नाही, आपल्याला वक्षस्थळावर स्तन येतं, त्या अर्जुनाला नव्हते। पुरुषार्थयुक्त अर्जुन, पण साडी नेसली, त्याचंही पाप झालं एकदा, म्हणून त्याला साडी नेसायची वेळ आलती। हो, साडी शक्यतो नेसली नाही पाहिजे माणसानं। स्त्रीचा वेश नाचे जो कोंबडा, आणि किती जन्म हिजडा होईन म्हणले ते पुढं। विठाला विठाला विठाला, स्त्रीच्या रूपात आहे, नृत्य शिकवत होते। उत्तराला दंड मुंड भय व्याप्ती सुधाना, सव्य सव्य भव पदाश्रितो ना, लव्याना भय जायंते अंगुली भवति यथा सुधा, यत संगाना भय व्याप्ती कथकं भवति जायंते, कथकं भवति जायंते, कथकं भवति जायंते। हे नृत्य शिकवती। एकादश भव दंड मुंड भव त्रिशूल धारी यतो जया, वृष्णीर भय तति व्याप्ती सुधा, कालंत खंड भव सुधो जना। गोड असते, तुम्हाला कळत नसेल पण कानाला गोड वाटत असेल, नाही का? बरे, तुम्हाला कळत नाही तेच बरे। तुम्हाला कळाल्यावर मला नाशिकला जावं लागेल डबे उचलायला। बरे, अशीच चोर पंक्चर होत जा। नृत्य शिकवत होता अर्जुन वनवासात। भजन केलं, भजन केलं सर, पण द्रौपदीनं डोळे पाण्यानं डबडबले आणि विदुर काकाला सांगितलं, काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जे डोक्याला केस होते लांब, ते आलेले नव्हते, ते लावलेले होते।
त्याला काय म्हणतात महिलांना? गंगावन, गंगावन, गंगावन म्हणतात. तसा स्त्रीच्या डोक्याच्या केसाचा टोपच अर्जुनाला लावलेला होता, कारण अर्जुन खोटी बाई होता ना. त्याला एक वर्षाचा अज्ञातवास त्या कौरवाला कळू नये याच्याकरता द्रौपदी शरंध्री या रूपात होती. भीम बल्ल होते, धर्म कंक होते, नकुल सहदेव घोडे आणि बैल पारखी होते. बैल आणि घोडे पारखायचं नाद होतं नकुल सहदेवाला. घोडं कसं पारखायचं सांगू तुम्हाला? त्याच्यात पारखणं सांगतो बघा, आपलं नाही आपल्याला नाही, त्या आगाऊपणा करायचा. नकुल आणि सहदेवापैकी एकानं बैल तपासले आणि एकानं घोडं तपासलं. घोड्याची टाप मजबूत आहे, मागचे पाय धरायचे आणि त्या पायावर त्यानं डोकं आपटायचं. टापा जर फुटल्या तर समजायचं युद्धाच्या कामी नाही. डोक्यानं टाप फुटत होती गाफील वऱ्याची. काय बैल तपास, घोडे बैल घोडे तपासायची ताकद असेल ते, आणि बैल तपासायचे. शेती इतकी सोपी नाही बरं. शेती बुद्धिमान माणसाचं काम आहे, गाफील माणसाचं काम शेती नाही. हो, बुद्धिमान बुद्धिमान बैल कसा असावा? सगळा कारोबार तंतोतंत. एक जणानं असंही ठणगुंडाळलं की जसा गाईचा हार पार्ट आहे. हे रे सुंबळ्यान, मला शेतीले खास शेती थोतरी धानायला पाहिजे. ते गाईच्या जहारावाने येठण दिसायले, असं येठण आवळायचं आणि खोटीला अडकवायचं आणि इकून मसड बांधायची. झटके देव देव मेली पाहिजे, पण येठणाचा आडा नाही सुटला पाहिजे. त्याला म्हणायचं शेतकरी. बाई कळती अंगणावून, शेतकरी कळतो अंगणावून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगते. घरातले कोण पाहिले कोलेला किती गुरा आलाय तर अंगणात कळती बाई किती निर्मळ आहे म्हणून. एका बाईन मला दूध घ्यायला गेलं म्हणे, या महाराज. म्हणलं मी बाहेरचं घेतच नाही. महाराज मी इतकी निर्मळ आहे, गिरणीवाल्याने आंघोळ केलं शोधळून आणत नाही. आधी त्याला विचारते तू आंघोळ झाली का, आणि मग मी दळणाचा डब्बा नेते. मी इतकी निर्मळ आहे. म्हणलं बरं महाराज, तुम्हाला माहिती मा कसा स्वयंपाक असतोय? मी दळण वाळू घातल्यावर काठी घेऊन बसत असते, चिमणी तर बसू देत नाही. कुठेही पाखरं बसते तर दळणावर बसते, मी पाखराला बसू देत नाही, इतकी निर्मळ आहे. आणि घरी गेल्यावर 14 नातू. एक बसून आलं की लगेच दुसरं बसायला, आणि ते झाकायला बचक भर राख. रक्षाम विष्टा संरक्षिता ततम मिलेपनम यतम यत अतिथि देवो भव स्वागतम प्रछिद्दाहा. ते राखुंड्याचा ढिगला असं कपके आणि चुलतीतच होती. हळूच कुण वारं आलं आणि त्याच्यावर राखुंड दुधात गेलं, प्याच्या आधीच उलटी झाली. अरे बापरे बाई, आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही आणि दळणावर चिमण्या बसू देत नाही. मी म्हणलं बाई हे राखुंड मधात महाराज ते देवाघराचा मळा आहे. मी म्हणलं मी काय वांजे का बाई, तुचपी दूध हे आणि आंघोळ कर माय. विठ्ठला विठ्ठला हे बाईच्या कर्तव्यानं, तिच्या निर्बळपणानं तिचं अंगण सांगते. एक जण म्हणला सोयाबीन झाली 150 पोत, आणि देवलेतून गाडीत पोते टाकल्यावर शेलूत आखू वाजू लागला, कुई कुई कुई. शेतकरी कळत वांगणावून. वांगणाला किती पैसे लागते, पण वांगणावून म्हणजे त्याची शेतीची तरबेज पणा तरबेज. दोन पिढ्यापर्यंत एका माणसाच्या कोळप्याच्या यचक्या होत्या. बापाची पिढी गेली आणि पोराची गेली, आणि नातवाच्या पिढी तरी कोळप्याच्या त्या यचक्यावर याड केलेल्या, अशा चोपड्या तेल झालेल्या यचक्या. येन कोळपी रानात नेले मग यचकी तोडी. आता ती कुराडीन तासता येते मग खरबडी यचकी. दुपारा भाकर खातान झटके हाण लागले. बायको म्हणली काय झाली? वरण मधात घुसायले कापले ते हात. अरे वा सुंबळ्या. आणि पुन्हा कोळपी फिटिंगची पॅन्ट घालून. कोळप इतकं सोपं नसतं बरं. पेरणाऱ्यानं जर चूक केली तर कोळपेळकण्याच्या बोकांडीवर पडत असती, कारण जाताना तिफणीचा साव पसरला. कसा पसरला माहिती? फटफोडीत. दुसऱ्या तासात तिफण गेली, पहिलं साव मोठा झाला. आंधळ्यान कोळप हाना झाड निघत नाही, पण तिकून येताना असं उचलूनच धरावं लागतं बरगड्यात ताण त्यात.
हो मग म्हणला अवघड काम झालं, फिटिंगच्या पॅन्ट युजर मध्ये असतोय सोमळ्या हा देख कॉलेजच्या दारात तू भराचं का नाटक करायला विठाला विठाला काय सांगू लागलो हा बैल 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 कशी असं बैल बैल ओळखायची ताकद तरबेज तरबेज मस्त बैल आणले 1,15,000 हरिहून काय बैल आहेत लोक म्हणले काय आमची इथली गुल्पशाड झालेली दोरकी म्हणली बाळू काय बैल आणलाय अण्णा ताच्या बापा काय बैल म्या इला एकच गुलू पण बैल दिसाय अरे म्या म्हणलं द्वारका काकू नसते तसे बैल त्याच्यावर नसतेत बघत तर लगेच चतुरी म्हणले थोलाय खळता फिरतानाच सांग जाय वचखड बोलणार बाय आमच्या म्या म्हणला अरे नाही रे चतुरा काकू दिसण्यावर नसते बैल धरून पा धरण मग आमचा पिपळा जमळ्यात कापसात बैल धरला एकच झाड जित नाही ठुलं बैल तासाच्या बाहेर जात नव्हता पण साळी कुटीत होता कळलं ना मागचा पाऊल फिरून टाकीत होता कापसाच्या मणक्यावर फिरून मी आणलं मंठ्याच्या बाजारात मी रे हे कडब्याला काळे बैल कडब्याला याला शेती म्हणते शेती हे काय गाफील माणसाचं काम आहे का शेती तंतोतंत एक जण रोजदार लावला ते म्हणले या लयच पेरता येते मांडी घालून येटन घालू लागला मी म्हणलं मामुले हा घरी वय घरी वय घरी घरी तो जियावारी उभासला सुमळ्या मांडी घालून येटन घालीत असते का रे सुमळ्या तू लायकीचा आहे का कोळपे धरायचे बैल पारखायची ताकद घोडे पारखायची ताकद द्रौपदीने सांगितलं काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जटा लावलेल्या होत्या केस लावलेले होते पण कधी कधी एकांतामध्ये ब्रह्मनडेच्या केसाचा गुंता काढण्यासाठी अर्जुनानं द्रौपदीकडे जावा द्रौपदी जी एक काम चुकीचं केलं याच्याकरता स्त्रीचा वेश घ्यावा लागला ब्रह्मनडेच्या रूपात जी मालक अज्ञातवास संपत आलाय काळजी करू नका आणि द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाचे केस इंचरीत होती त्यावेळेला अर्जुनाच्या लावलेल्या जटातून रामकृष्ण नामाचा ध्वनी निघत होता नवे अंगा काया व्रती स्तारो महा कृत्रिमो भयोप्याप्ती लावलेल्या जटा लावलेलं रंगवन पण अर्जुनाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता तर अर्जुनाच्या रोमातून किती निघत असेल ना लालदिवा अण्णा अर्जुनाच्या रोमातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता काय भजन केलं इतकं टोकाचं भजन इतकं टोकाचं भजन आणि या भजनाच्या बदल्यात आप्पा हस्तनापुरातलं राज्य पंढरपुरातल्या मालकानं दिलं पांडवायला विपणेसर त्याच्या कृपेनं भेटलंय जर कृष्णानं पांडवावर कृपा केली नसती तर एकदाही राज्य भेटत नव्हतं 23 अजिंक्य लोक होते तिकडच्या पक्षात अजिंक्य अजिंक्य लोक होते अजिंक्य 23 कौरवाच्या पक्षात अजिंक्य लोक होते एक पुरावा सांगू का लहानी सर दिवसभर कृष्णाला अर्जुनाचा रथ जर निमूटपणे हाणायचा असेल तर सकाळी भीष्माचार्याचं दर्शन घ्यावं लागत होत भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मांडाचा मालक पंढरपुरातला मालक अर्जुनाचा रथ आणू शकत नव्हता त्याच्या एका पानातच रथ झालेला असता पण आधी आशीर्वाद घ्यायचे मग रथाव मग पायू पाठीशी घातला आपण पुढारा झाला मग सारथी झाला ते आशीर्वाद इतके माणसं जय होते इतके ज्येष्ठ माणसं कौरवाच्या पक्षामध्ये युद्धातला सिंह होता सिंह कर्ण कशाला म्हणायचं सिंह माहिती अगा कामा सक्त केशरी कामानं व्याहून गेलेली सुहीन आणि तिच्या पाठीमाग सिंह लागला पळू लागला सिंह सुहीन आणि सिंह सन 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 पळू लागले तेवढ्या अवकाशात कर्ण त्याच वनात होता
आणि त्या सिंहानं कर्णाकडे बघितल्याबरोबर सिंहाचा काम संपून गेला. ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्याच्या नंतर सिंहाचा काम संपतो त्या अर्थी कर्णाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. सूर्यपुत्र होता तो. दुर्वासाच्या कृपादाने पाच मंत्र दिधले त्याने, मंत्र सूर्याचा जपला. कर्ण तो पांडव रे पहिला. जाताना पाऊस होय आपण आता बघू ना. आणि तुम्हाला एक सांगू का, संचेनच संचे मारली. राजकारणात बी संच लिखित झालं की ते झोपत. हो, संचे माणसं खराब असली की बाजूला केली पाहिजे. म्हण बापू म्हण. कोणती सांगती देवाला, कर्णयुद्धातला केशरी. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. तेज होत सूर्याचं तेज. आणि असा 23 अजिंक्यपैकी कर्ण तिकडे उदार होता. उदार उदार कर्णाचं उदार तो एक नंबरला आहे. भानुमती नावाची बाई देवदर्शनाकरता चालली. भानुमती दुर्योधनाच्या बायकोच नाव होत भानुमती. मला त्याच्या 100 तिच्या जावायचं नाव माहीत आहे. मला काय तिथे इलेक्शन उभं राहायचं नव्हतं, पण मी पाठ केल्या. हो ना, दे वाचायचं लक्षात राहते. इथं बसलेल्या कोण्याच माणसाला माहीत का शिवाय येत नसत्यान. कारण तुम्हाला सांगू का, कोणी दिलेल्या जरी तुम्ही ऐकल्या तर तुमच्या ध्यानात राहत नाही. मी देऊ का 2-3? आकाश सर उद्या सकाळी फोनवर तुम्हाला एक देतो. पण ती तशी नाही देता येत म्हणा. अंशरामजी भानुमती नावाची दुर्योधनाची पत्नी देवदर्शना करता चालली. काय काय हित असलो लोकायचं. या वागण्याची शैली किती गुड होती बघा ना. भानुमती देवदर्शनाला चालली आणि पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं आणि कर्णाला भिक्षा मागितली. येन सत्रा भव पुनिता द्रव्या अकिंचन स्तवच. सत्र चालू आहे, अन्न सत्र. द्रव्य माझ्याकडे कमी आहे, मला द्रव्य पाहिजे. आता कर्ण आणून द्यापा दुसऱ्याची तर भाकरी खात होता कौरवाची तर. आणि कौरवाला विद्वत्तेचे शूर पारे शिकवत होता. पण कर्णाने विचार केला, या महाराजाला जर काही नाही नेलं तर आपण ज्याच्या भाकरी खातो त्या राजाला पाप लागते. माणसं हुशार किती जवळ असावं पा. आणि मग कर्णाने विचार केला, या राजाला पाप लागू नये, आपण त्याच्या भाकरी खातोत काम नीट करावा. एका दासवयस्कर होती, तिला सांगितलं, बाई राजकुमाराच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून घे. आणि त्या भानुमतीनं भानुमतीच्या अंगावरचे दागिने दाशीनं काढून घेतले. तिनं सांगितलं, इतक्या रस्त्यात कस काय कर्णानं मागितलेत. तिला माहित होतं आपला मालक कर्णाला मानतोय. देऊन टाकलं गठुडं आणि महाराजाला सांगितले, गठुडं घेऊन जाय. फक्त गळ्यातलं मंगळसूत्र आणि जोडे घेतले नाही, कारण सौभाग्यवती स्त्री होती. आणि सगळे दागिने दिले. घरी गेल्या तनतन करू लागली. कोण येतो कर्ण आपल्या घरच्या भाकरी खातो, रस्त्यात मला दागिने मागितले. दुर्योधन म्हणला, तो नशीब चांगलं, पुढच्यान धन मागितल्यामुळं तो दागिने दिले. पुढच्यान जर बाई मागितली असती तुला दिला असतो. कारण दुर्योधन हुशार होता. कर्णानं जे केले ते हिताचे केले. इंदूर काकानं महामंत्र्यान प्रश्न केला, यद्धो तेजोपुत्र. हा तेजोपुत्र म्हणजे सूर्यपुत्र. कशा करता एका पतिव्रता स्त्रीच्या अंगावरचे दागिने काढेस. म्हणला, महाराज जर आलेला साधू सत्व घेऊन गेला असता तर या राजाच्या बोकंडीवर पाप बसलं असतं. मी ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम नीट करावा, याच्याकरता दुसऱ्याचे दागिने न देता राजकुमाराच्या पत्नीची दिले. काय वाऊ केले. तर विदुर काकानं पाठ ठापली ती पाठ कर्णाची. वा म्हणले पठ्या. तो कर्ण होता, तो कर्ण. अशी माणसं अजिंक्य.
आणि या लोकांची राख करून पांडवाला गादी दिली. कशा करता माहिती? फक्त भजन केल्यामुळे. वनवासात भजन, पहाती पांडवा खंड वनवासी. झोपी गेले अर्जुनाने भजन करावा, भजनाची ताकद. झोपड्यात इदूर काका का आगी लागतोय असो का? आता कुंतीला विचारलं, द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तो भजन किती केलं? तिने सांगितलं, काका घरून ज्या दिवशी माझ्या एका मालकानं अंगाला राख लावली होती, पांडवानी अंगाला राख लावली, एका मालकाच्या हातात खडे होते, एका मालकाच्या हातात गारगुंडी होत्या, आणि धर्म आणि अर्जुन गारगुंडी उधळीत चालले होते. याचा अर्थ असा होता, हे शिकवलं होतं विदुर काकानं की हे भीष्माला कळावा, आत्ताची आत्ता हे रोखावा, पण भीष्मानं रोखलं नव्हतं. खडे आणि गारा उधळीत चालले होते, या युकोपानं कालांतरानं युद्ध होणार, आणि खडे गारा उधळणं याचा अर्थ असा होता की या युद्धात हिरे सुद्धा मारणार, मोठे मोठे हिरे सुद्धा जाणार. भीष्म हिरा होते, हा हिरा हिरा, कर्ण हिरा होते, द्रोणाचार्य हिरा होते, कृपाचार्य हिरा होते. काय द्रोणाचार्यांची ताकद? येनो भयो काया श्रीतम भूतलो. शरीर जमिनी उठलं आणि आत्मा स्वर्गात गेला. आणि यम धर्माला विचारलं, बेटा मोह पूर्ग मार तू, तोरक द्रौपदीच्या भावाने त्याचं शरीर कापून जिकडे तिकडे फेकलं आणि वापस आलं. यमाच्या थोतरी थाण्याची ताकद द्रोणाचार्य. द्रोणाचार्याने अर्जुनाला विद्या दिली, संग्रामे हरुजिंतीला. काय ताकद! द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा पाहिला एकलव्याने. भिल्लाचं पोरग, लाहोर चित्र धरणाऱ्याचं पोरग, पण मातीचा द्रोणाचार्य केले आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवली. श्री गुरु छेनी नाभे माती डोंगरी जयापाशी होती, त्याने कुळीत्री जगती एकवध केली. मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली तर जगात तिसरा नंबर आला एकलव्याचा. नंतर द्रोणाचार्याने नाटक केलं, नांगठा कापला, म्हणून तो पोराच्या कपाळाचा मणी कापला अश्वस्थाम्याचा. हे बापान केलेलं पाप पोट्याल फेडावं लागलं. विठ्ठला 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 त्या पक्षात तरी पांडवाला गादी येणं बेमानी केली. भजन करणाऱ्यासाठी, भजन करणाऱ्याच्या पाठीमागे इतकं राहते. देखोनी दक्षिणा येणं अति घोर, भीष्मे ऐकतात ची उत्तर, काळाशी सारोनी या दूर, आणि स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस आम्हाला पायत्याची उभं केलं, ही ज्याची ताकद ती भीष्माचारे. पण मारले हो कोणासाठी? भजन करणाऱ्या पांडवासाठी. अरे तुम्ही भजन करता, भजन भजन याच्याकरता स्वतःच्या संसाराची राख केली. 56 कोटी यादव मैरिक नावाची दारू पिऊन मिले आणि पांडवाला दिल्लीचं स्वराज्य, हस्तनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. कशाच्या बदल्यात? धर्माच्या तोंडातून वाक्य पडलं आम्ही भजन केल्यामुळं. अर्जुनाच्या तोंडातून वाक्य पडलं आम्ही भजन केल्यामुळं. नकुल सहदेव भीमाच्या तोंडातून वाक्य पडलं आम्ही भजन केल्यामुळं. द्रौपदीने सांगितलं 48,324 दाश असताना तरी पण विराटाच्या घरी शेण काढित असताना गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी म्हणायची. गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी, मुक्त स्थितीत. शेणाचं टोपलं नेऊन टाकताना रामकृष्ण हरी, जात्यावर दळताना रामकृष्ण हरी. मग या रामकृष्ण नामहरी भजनाच्या ताकदीवर तुम्हाला हस्तनापूरची महाराणी झालीस. मला एक सांग द्रौपदी, मला एक सांगा धर्मा, मला एक सांगा अर्जुना, मला सांगा भीमा, मला सांगा नकुल सहदेवा. तुम्ही भजन केल्यामुळे तुम्हाला हस्तनापूरची गादी प्राप्त झाली, पण हस्तनापूरचे राजे झाल्या तुम्ही किती भजन केलं? धर्मानं सांगितलं ज्या दिवशी गादीवर बसलो त्या दिवसपासून भजन बंद झालं. उत्तर त्याच्याकडे सापडलं. धर्मा, अरे ज्या हस्तनापूरच्या वाड्यातलं सुख घेत असताना भजन बंद होतंय, आणि वनवासात गेले भजन करता, दुःखात भजन करता, संकटात भजन करता, आणि हस्तनापुरातल्या मोठमोठ्या वाड्यात राहताना भजन बंद करता. अरे हे वाडे जर तोंडाला भजन येऊ देत नाहीत, याच्याकरता मी झोपड्यात राहिलो. आगी लागो तया, आगी धृतराष्ट्र, पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका, हस्तनापूरचे मालक 3 शिवाजी भाऊ गजमल दादा, तिघजण मालक. पण या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराईच्या चुका झाकून टाकल्या. खरं तर माईनं आणि बापानं लेकराईच्या चुका झाकायला नाही पाहिजे.
चुका झाकल्या की त्याचे परिणाम वेगळे होत असतील. पोरग मंदिरात गेलं आणि बूट जर चांगला आणला तर त्याच बुटान पोरग झपकायचं, पुन्हा बूट आणत नाही. पण नाही म्हणली बरं झालं, गावाला जाल त्या बापाला काम येईल. राहू दे, गावातली इथली इथं जुना घालतेन पण चांगला आणलाय मोठ्या माणसाचा. गावाला जाल तर बब्या असाच आणि जाय माय चांगला. कालांतरानं बब्या एटीएम फोडू लागला आणि मग बब्याला तिकडं नेलं त्या आखुड्या चेटीवर. माय म्हणली महाराज मग बब्या आखुडीत चेटी घालायला म्हणलं सात आठ दिवस झालं, तुला पण नेणार आहेत जरचं ताण. त्यानं तो पण नाव घेतलंय. संस्कार असले पाहिजे, संस्कार झाकायला नाही पाहिजे. बरं गांधारीनं चूक केली, बरं गांधारीनं चूक केली, अक्कसर म्हणायची माझी लायकी नाही. पुराण सांगते, पुराण पुराण पुराण, धृतराष्ट्राला दिसतच नव्हतं पोर मोकर येत म्हणून. हो पण माईल डोळे होते ना, नाव माहीत नाही तुमच्या मागचे कालिदासचे. अंशीरामजी आहेत का? हो माईक पळट बॉकांड येऊ तुमच्या. हो येवा याच्यानं आणि पुन्हा रगील माणूस महेशो कीर्तन कोणाचं ऐकायचं नाही. काय दुसऱ्या कीर्तनात काय गाणे असतात का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सोडित नाही एकदा लाव लागल्या. योग असा आला मालकाला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. आपला माणूस तणाला आलं मस्त पट्टी बांधली डोळ्याला. तिला विचारलं का पट्टी बांधली? माझ्या मालकाला दिसत नाही म्हणून मला जग पाहायचं नाही. याच्यात पतिव्रता असती वय त्याला पतिव्रता म्हणत असते. मला जगत बघायचं नाही. मूर्खपणा केला. तीन पुराण विरोधात गेले. त्यानं सांगितलं आईला डोळे होते, आईनं लेकरायच्या चुका बघायला पाहिजे होत्या आणि ज्याला दिसत नाही त्याला सांगायला पाहिजे होतं आपले पोरक पाप करतील त्याला आवरा. पण हिनं चुका बघून पट्टी बांधली, चूक केली. चुका झाकायला नाही पाहिजे. एका घरी मला दूध घ्यायला नेलं, मी जात नसतो पण मी संघ यायला नेलं. अजून दोघा तिघायला नेलं. एकट्यानं नाही जा चुकवण्याच्या घरी बाप्पा, इस्त्या तुडी हाणावं पण कोणाच्या घरी एकट्यानं नाही जावा. ज्याला मोठं व्हायचं त्यांना दोन तीन गोष्टी सांभाळायच्या. भीतीच नाही दगडा वापटील आणि मरण नाही म्हण. संप्रदायात आचरण सांभाळलं की चिंताच नाही, चिंताच नाही. फक्त आचरण सांभाळायचं. हातचा नाही हुकला की हिसाब जुळतो आहे का नाही तुमच्या क्षेत्रामध्ये आहे का नाही व्यापारात? हातचा हुकला की चट गेलो 13 कम 85 90 कम 87. हातचा गेला गेलं काय नाही अण्णा? हातचा नाही, हातचा हातचा गेला की संपला विषय. परमार्थ आता आचरणाला किंमत. त्या बाईने नेलं घरी. तुम्हाला मी शपथ म्हणे दूध प्यावंच लागते. मी म्हणलं काय कुदाण झालो आहे? आणि मला चेहरा पाहिल्यावर कळत ही मालकाला पाजित नाही ना आम्हाला पाजायली. जी मालकाला दूध पाजित नाही महाराजाला पाजित तिला म्हणायचं चुडेली. हो हो लिहून घ्या पुरा माझ्याकडे. यत भ्रतारे वचन नाही वस्तर तेवम यत अप्रिया प्रियाम जनहिताय च तत पिछाच सेवन येऊनी तत जायते चंडी महाचंडी रंडा यत कुंडा भय व्याप्तीना. याच्या पुढचंही सांगितलं असतं तुम्हाला पण अजून सगळे केस पिकले नाही. हे म्हणते मेला लय चरचर बोलायलाय. अजून 10-15 वर्ष वाचिलं ना तर कोणाच्या बापाला भ्यानार नाही. मग विठाला विठाला निरं घरी आम्हाला या म्हणे महाराज झाकायला नाही पाहिजे. झाकल्यावर घाण होती बरं. आता महाराज घरी याचे म्हणले शिवाजी बात्या बाईनं असं झाडून काढ सडा टाकला रांगोळ काढी आणि आम्ही जायच्या आधी 5 मिनिटानं कुत्र्यानं संडास केली रांगोळीवर. कोणाच्या कुत्र्यानं केली काय माहीत पण केली. त्याच्या नाव थोडंच असतंय कोणाचं कुत्र म्हणून. आता बाई वचकट हे म्हणले द्वारके काढे काढ काढ. ती म्हणली बाई मी कसं काय काढू तू ह्या कुत्र्यानं संडास केली नाव एक घेतलं. ती मोठी 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 हुशार ती का साधी होती का? तिनं बकिटा आणि शेणलं होतं मथऱ्याला आडातन ती का साधी होती काय?
नेहमी नाही काढीत. मग मालक चालले देवाच्या दर्शनाला, तर मला जिनं दूध प्यायला बोलिलं ती काय म्हणती, आहो कुठं निघालात दर्शनाला, मग जा तवरक इतकी घाण काढा. तू काढणं, मी नवी साडी नेसली आणि ते म्हणला माझ्या अंगाव का धोतर नाही का. अशा काही 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 भजनात पुढं आणि मालकाचं घोडं. ए भजन नाही केलं तरी चालेल, पण मालकाला देव मानीचा. हो बाय म्हणते मेला आमच्यात नांगर फिरतो. तुम्ही बी नीट नाही राहा का. तुम्ही संध्याकाळी घरी येताना बुटाडा हरपून येतात, त्या येड्या आहेत का तुम्हाला मालक म्हणायला. तुम्ही निदान बुट तर घरी आणली पाहिजे, कुठे वाडा पाताच नाही याच्यात बुटानं, यालाच आणलं लोकांना. आणि पुन्हा मग तू बायकून मला मालक म्हणा, सुंबळ्या तुला तळ्यात टाकायला पाहिजे पैठणच्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाईला वाटलं आता लग्नातला शालू नेसला, काय कुत्र्याची घाण काढावती, परसात गेली टोपलं भर माती आणली त्याच्यावर टाकली. मी आलो गडबडीत, आता मला वाटलं मातीचे मेद्याला पाय, पण मधात गेल्यावर पायाला कळालं ओलं लागलं. कधी कधी पायाची गरज नसती बरं का, पायाला. तुम्ही एक अजून लक्षात घ्या, गादुड्या घरी गेल्यावर पायाला कळत आहे बाई येडपटे, पायालाच कळत आहे बाई झाडून टायमाला काढीत नाही, इतकी पाय उचार येत. तुम्हाला एक सांगू का, डोळ्याला कळत नाही बूट आपला आहे का दुसऱ्याचा आहे, पण पायाला लगेच कळते. अरे लहान मोठं हाल आहे, डोळे नाहीत पाय हुशार असतात. एखादीच्या स्वयंपाक घरात गेल्यावर पाय चर चर वाजत येत, म्हणजे इतकं चिकट लोळ स्वयंपाक घर. आणि ती म्हणली मग नाव निर्मळा, साऱ्या फरशीला पुरा आला आणि तू नाव निर्मळा. हो घाला मला सोड्याच्या कारखान्यात निघून कर बटन चालू. नाव निर्मळा इथं, अरे वा. तिनं गालीचा टाकला 22-23 हजाराचा आम्हाला बसायला, पण मधात गेलं आप्पा पायाला ओलं लागलं. म्हणलं काय ओलं लागलं, तर मी काय हावधाव थोडाच गेलो तिथं पुसलं. ती बाई म्हणली महाराज काय करायला, काय म्हणलं काय कणी ओलं लागलो. ती म्हणली माय वास बी आलाय. म्हणलं ह्या ओल्याचा वास कस काय, मी तर वाटाणं कशात नाही पाय द्यायला, दारातल्या मातुड्या. म्हणलं हो माती पायाला चांगली असती बाईन, त्याच्या खाली कुत्रं हागलं होतं ना, हे झाकल्यामुळं कुटाणा झाला बघा. बाईनं जर माती नसती टाकली तर मी घाणीवर पाय द्यायला असतं का. झाकल्यामुळं 22 हजाराचा गालीच्या भरडा झाकल्यामुळं. त्याच्यामुळं तुम्ही चुका झाकल्या की ज्या मुलाचं व गणित करता येत नाही असा अमूल्य किमतीचा देह त्याचा मातीत जातोय. मारवा पण चुका झाकायच्या नाही. गाफील कट्टे 100 दिला दलिंदर, 100 ला 100 मेले शिमग्याचा हुरेओ. 100 ला 100 बिनकामी होते, चट मेले. हे मेल्याच्या नंतर आई आणि बाबा वनात गेले. येदोर काकानं सांत्वन केलं, पण मथर ऐकायला तयार नव्हतो, गेलो वनात. आता मालकी कोणाची हस्तनापुरावर, पांडव पंडू राजा मृत्यू पावले. पंडू राजाची संपत्ती बाजून पांडव आणि विदुर काका दोनच, याचे 100 ला 100 मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तनापूरची दोघायची आगी लागत आहे. चुका सांगतोय, किती श्रीमंत होतं सांगू हस्तनापूर. 2.5 वर्ष एका ठिकाणी, एका ठिकाणी 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडे होता. तो एका दिवसाला 22 क्विंटल सोनं देत होता सुजया. 45,000 रुपये तोळा झाले ना वाटते, तर पण 1 किलोत किती तोळे हो. ते बरं कळत आणि हे नाही कळत कोणाला माहीत. अरे वा, कडक टोपा कोपर, टोपीचा कोपरा ऑपरेशन होईल एखाद्याचं. मथारपणी लूज घातली पाहिजे ना टोपी, ते बरं कळत अशी निबरडक काटाळ घालाव म्हणून. 100 तोळ्याचा किलो का, 100 तोळ्याचा 100 तोळे गुणिले 45,000 एका किलोची किंमत. सर तर 22 क्विंटलात किती तोळे व्हाले, दिवसाचं सोनं 3.5 वर्षाचे दिवस मोजा. किती श्रीमंत पांडव, याच्यात दोन हिस्से, दोन. दुसरी श्रीमंती सांगतो, भीमाच्या हाताने जरासंध नावाचा राजा मारला. जरा नावाच्या राक्षसीने त्याचा सांधा जोडला, त्याला मारलं. 22,000 राज्य त्याच्या आश्रित होते, सगळी संपत्ती पांडवाकडे. नंबर 3 ची श्रीमंती,
पांचाल नरेश द्रुपद राजा द्रुपदीचे वडील एक मुलगा मृत्यू पावल्याच्या नंतर जमीन जर सोडून दिली तर बाकी सर्व प्रॉपर्टी त्याच्यातली अर्धी द्रौपदीला देऊन टाकली भाऊबीजीच्या दिवशी. किती श्रीमंत पांडव हस्तनापूर किती श्रीमंत 2500 वाडे गणेश होते 2500 वाडे वाडे किती मोठे. एका घरी बसलो मी बसा म्हणले महाराज म्या जांभळी देऊन असं अंगत आणल्याबरोबर भितडच पडलं 4 इंचाचं भितड हे आमचं घर आणि त्याच्या वास्तुशांतीला मी तू तिथलंच खाल्लं रेठा द्यायला भितड पाडून आलो भितडच तसं त्याला हे आमचा वाडा वरे वा जोडणी चालू एक जणाची पांचाळ जोडणी टाकू लागले होय पांचाळ. आता त्या जोडणीला कडी ठोकायचा खेळ असा 1 इंचाचा असतो ना वाटतं मी काय सुतार नाही असतो ठोकायला. ही बाई त्या सुताराच्या जवळून गेली खाली वाकावं तर चोर दिसन म्हणून पायाच्याच अशा 2 बोटात खेळा दाबला आणि तसाच खरकीत खरकीत घरी नेला. इतकी बाई हुशार आणि घरी नेल्यावर खेळा ठोकला भितडात कशाला माहिती आहे मालकाचं शर्ट अडकवायला. भिताडी इतकं मोठं होतं त्याच्यातला 1.5 इंच खेळा पलीकडे गेला म्हणजे किती मोठं भितडा असेल आणि 6 इंचाचं खेळा. एकूण शर्ट अडकिलं आणि तिकडं आणि गेली तर त्या कस्तुरीला वाटलं बरं झालं आपलं काम झालं तिनं तेलाची कॅन अडकिली. चतुरीचं पोरग तिच्या वाड्यात खेळायला आणि ते वापस येऊन म्हणलं आई भागाच्या आईनं आपल्या खेळाला तेल अडकिलं. हिनं खेळा उपसून घेतला तिचं तेल मोरीत. हे आपले घर आपले घर आपले घर आपले गाडी चालायची बैलगाडी भितडावून असे 2500 वाडे 2000. कुंजरा भवस्तितं बलायं शुंडा दंडेन नैवस्तता यज्जायते सव्या अपसव्य यतो भवा तलाशु यत्पारणी अमरा नैवं शुंडा दंडेशु. याचा अर्थ काय हत्ती दरुजा तू भरायल्याच्या नंतर सव्य इकडे सोन फिरली अपसव्य इकडं सवेतला यत भासते अंबरा त्यानं कोणीकडं सोन फिरली तर चौकटीला सोन चिटकत नव्हती. दरुजा किती मोठा असेल बघा दरुजा किती मोठा असेल. हे तर काय मेलेलं नाही ना महाभारत काय आमच्या बापाची जागिरी तोडीची हे तर मोठ्या लोकांनी लिहिले ना. इतके असे 2500 वाडे याच्यातले 1250 वाडे विदुर काकाचे.